आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा हे घर या घरातली माणसं जास्त महत्वाची आहेत. मला तुम्हाला नाही करणार रिद्धी मॅडम, तुम्ही जा इथून. चल समाधान ठीक आता. तू गौरीजींना या घरातून काढणार होतीस ना, आता तू या घरात राहायचं नाही. गैरसमज माझ्या मनात नाही, रुद्रसरांच्या मनात निर्माण केले त्या देविकाने. त्यांना असं वाटतंय मला वेड लागले. ती बाई सगळ्यांना वेड करते, खरंच कसं नाहीये त्यांना. गौरी गौरी ऐकतेस का? गौरी दारू गडबाळा. गौरी अगं, शांत गौरी शांत. बाळा मला एक सांग, मी किंवा ती अशी अट घातलीस का तू रुद्रला? हो नंदाई. का गौरी? नंदाई कारण ती बाई खरंच चांगली नाही हो. मी खरं सांगते नंदाई, आणि हा माझा गैरसमज नाहीये. मी खरं सांगते, ती माझ्या रुद्र सरांना माझ्या मिट्टीला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करते नंदाई. तेच माझ्यावर विश्वास ठेवा. पण गौरी तुम्ही मला माझ्या आई सारखे आहात की नाही? मग मी खोटं बोलेन का हो तुमच्याशी? नाही ना नंदाई, मला खरंच वेळ लागलेला नाही हो. ती ना ती काय करते, ती तुम्हा सगळ्यांसमोर वेगळं बोलते, माझ्यासमोर वेगळं बोलते आहो. आणि आज तर तिचं नाव आहे तुम्ही, तुमच्या लक्षात काय नाही येत नंदाई? पण ती असं काहीच म्हणाले नाही ना. अगं उलट तुला बरं वाटावं म्हणून तिने घरातून निघून जायचा निर्णय घेतला. मग चांगलं ना, तेव्हा ती गेली होती ना घराबाहेर. पण मला माहिती आहे तेव्हा तिने खोटा संबंधच पडा दाखवला होता, पण आता ती नाही दाखवणार. खरोखर नाही जाणार ती घराच्या बाहेर. रुद्र सर जेव्हा खरंच तिला घराच्या बाहेर काढतील ना, तेव्हा तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल नंदाई. नंदाई प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ती बाई संसार मुडायला आली हो इथे, कोणीच विश्वास ठेवत नाहीये माझ्यावर. तिला हेच हवंय, सगळ्यांना असं वाटावं की मला वेळ लागलाय, म्हणजे तिचा डाव यशस्वी होणार. नंदाई नंदाई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. खरंच गौरी म्हणते तसं असेल का? तस असेल तर काय होतंय ते बघायलाच हवं. मला बोलवलत देविका, तुला इथून जावं लागणार. पण का? कारण नंदिनीने गौरीशी बोलायचं ठरवलं.
आणि जर नंदिनी गौरीशी बोलली तर गौरी तिला सगळं खरंच सांगणार. त्या विश्वास ठेवतील का मला नाही माहित, पण गौरीने जी अट घातली आहे, तुला जे जायला सांगितलंय ती अट मागे घ्यायला ती नक्कीच नाही सांगणार. असू द्या, मग मी बिट्टीला घेऊन जाईन. अजिबात नाही. म्हणजे? देविका, मी जे सांगते तेवढंच कर, तुझ्या भल्यासाठी सांगते. मला काहीच मिळणार नसेल तर माझं कसं भलं? गौरीने सगळं सांगितलंच असेल ना. कदाचित तुझ्यावर संशय निर्माण झाला असेल, पण मग तुझा समंजसपणा खोटा नको वाटायला. त्यामुळे माझा आई, रुद्रने तुला घर सोडून जायला सांगायच्या आधीच तू स्वतःच घर सोडून जा, तरच या घरात टिकशील. म्हणजे? मग एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाचंही न ऐकता फक्त माझं ऐकायच. आता बघ ना, तू शाळेत जातेस, मुलं काय काय बोलत असतात, पण तू कोणाचं ऐकतेस? टीचरचं ऐकतेस ना. मग तसंच या घरात फक्त आईचं ऐकायचं. कसं सांगू बिट्टीला, तिला एका आईचीच निवड करावी लागणार आहे. पार्टनर, आपण गौरी आईचं सगळं ऐकूया. देवी काईचा ऐकून काही गेलं ताई परत भांडेल. देवी काईचं काही चुकलं का? नाही बाळा, आई कधीच चुकत नाही. पण आता गौरी आईचंच आई, आईला बरं नाहीये ना, आपण आईच्या भल्याचा विचार केलेला आईला नाही आवडला, आणि तुम्ही माझं ऐकलेलंही नाही आवडलं. म्हणून आता फक्त तिचंच ऐकायचं. खरंच तुला चालेल ना? हो चालेल, आणि तसंही मी आता खरोखर चालले. नको नाही, तुला गौरी आई हवी आहे ना, मग गौरी आईसाठी खोट नाही बोलायचं, खरं खरं जायचं. पण तू जाणार? हो, कारण मग ती तुला रागवली तर तुला वाईट वाटेल ना, आणि तुला वाईट वाटलेलं मला नाही चालणार.